कोल्हापुरात ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। शिंदे सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। 50 खोके जागतिक वर्धापन दिन यावेळी साजरा करण्यात आला। या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी हातात खोके घेऊन 50 खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा दिल्या। आजच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत गद्दारांनी सुरा खुपसला होता, त्यामुळे आजचा दिवस आम्ही 50 खोके जागतिक वर्धापन दिन साजरा करत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे। बरोबर एक वर्ष झालं ज्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मातुसनी जी दगडं होती त्यांना शेंदूर लावल्यानंतर त्यांना मान सन्मान मिळाला, त्यांना प्रतिष्ठा मिळाली, सर्वसामान्य लोकांचे मिळालं तेवढं गब्बर झाली सगळी लोकं एवढी, हे मातोश्री कृपाने सगळे झाले होते। परंतु एक वर्षापूर्वी ह्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पैशासाठी शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर कपूज खंजीर खुपवून त्यांनी गद्दारी केली आणि आपल्या स्वार्थासाठी आमच्या शिवसैनिकाचा घात केला। म्हणून आम्ही दरवर्षी ह्या 20 जूनला खोके दिन, जागतिक खोके दिन आम्ही साजरा करत आहोत। आज कोणतं म्हणतं की आम्ही जागतिक, आम्ही आज जे केलेलं आम्ही मोठ्या प्रमाणात उठाव केलेला आहे। कसला उठाव केला तुम्ही? उठाव करायचा असतो तो महाराष्ट्रातल्या ठिकाणी महाराष्ट्रातच करायचा असतो, तो आसामला जाऊन गुवाहाटीला जाऊन गोव्याला जाऊन करायला नसतो, ती तुमची शरणागती होती। म्हणून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जागतिक खोके दिन साजरा करीत आहोत। त्याला म्हणजे ते सहन झालेलं नाही, म्हणून ज्याने पाठीत खंजरी उपसला ते 40 आमदार यांना 2024 ला जनता ठिचून काढेल आणि घरात बसवेल, याच्यावर आमचा ठाम विश्वास। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।